नमस्कार, मी प्राध्यापक मुबीन शेख. माझ्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी या भाषेची भीती आपण सर्वांनाच असते, अगदी शालेय जीवनापासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत, अगदी शिक्षकांपासून तर संशोधकापर्यंत. प्रत्येकाचा इंग्रजी भाषेशी संबंध रोजच्या आयुष्यामध्ये येतच असतो. मग इंग्रजी भाषेत काही लिहायचं म्हटलं किंवा बोलायचं म्हटलं की मग आपल्या अंगावरती भीतीचा काटा येतो. मग लिहिताना त्यातील ग्रामर चुकतंय का, स्पेलिंग चुकत आहे का, सेंटेन्स ऑर्गनायझेशन म्हणजे वाक्यरचना चुकत आहे, तेच आपल्याला कधी कधी कळत नाही. आपल्याला वाटतं आपला ड्राफ्ट किंवा आपला डेटा हा परफेक्ट आहे, परंतु आज आपल्यासमोर मी असे दोन ॲप्लिकेशन्स आणलेले आहेत, ग्रामरली आणि क्विलबोट. या 60 ते 62 ॲप्लिकेशन्सपैकी या दोन टूल्सचा इंग्रजी भाषेशी संबंधित असणारा वापर मी तुम्हाला आज सांगणार आहे. सुरुवातीला ग्रामरली पाहूया की यामध्ये आपण ही इंग्रजी भाषेचा जो काही आपला ड्राफ्ट असेल, आर्टिकल असेल, रिसर्च पेपर असेल, तुमचा लेसन नोट असेल, त्यामधील चुका कशा शोधायच्या आणि त्याला रिपेअर कसं करायचं, त्यातील चांगलं परफेक्ट असेल ड्राफ्टिंग जे आहे त्याचं सजेशन ग्रामरली आपल्याला कसं देतं, त्याच्याकडून कसं घ्यायचं, ते आपण यामध्ये आज बघणार आहोत. समजा माझ्याकडं अशा पद्धतीने एक वर्ड फाईल आहे आणि त्यामध्ये हे काही प्रॅक्टिकलच्या नोट्स किंवा आपण म्हणूया प्रॅक्टिकलचा एक ड्राफ्टिंग मी यामध्ये केलेला आहे. आता हे कितपत बरोबर आहे किंवा याला अजून चांगलं कसं करता येईल हे आपण यामध्ये बघणार आहे. तुम्ही जर हे वाचलं तर तुम्हाला एक्झॅक्टली हे योग्यच वाटेल किंवा हे बरोबरच असं आहे असं वाटेल. परंतु आता आपण पाहूया, याला मी कॉपी करतो आणि कॉपी केल्यानंतर याला मी ग्रामरली ॲक्सेस नाव हिथं जे बटन आहे त्याला मी प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होईल आणि त्या ॲक्सेस नावला क्लिक केल्यानंतर अनटायटल्ड डॉक्युमेंट असं इथं सांगत आहे बघा. आणि इथं उजव्या बाजूला करेक्टनेस, क्लॅरिटी, एंगेजमेंट किती आहे, म्हणजे ग्रामर चुकलेला आहे का, स्पेलिंग चुकलेला आहे, आणि त्याला रिपेअर करण्यासाठी ग्रामरली जे सजेशन देतं तेही आपण यामध्ये पाहणार आहोत. सिम्पली तुम्ही टाईप करू शकता किंवा कॉपी पेस्ट करू शकता आणि तुमचं लगेच एका सेकंदाच्या आत हे सर्व सजेशन्स यामध्ये आलेले आहेत. एवढे रेड लाईन्स दिसत आहेत ते करेक्टनेस आहे. अजून मोर क्लिअर जर तुम्हाला करायचं असेल तर इथे ब्ल्यू लाईन आहे आणि व्हेरी एंगेजिंग म्हणजे जे करेक्ट आहे त्याला इथे ग्रीन दाखवलेलं आहे. पहा, यामध्ये 4 सजेशन्स ॲट ए टाईम आलेले आहेत आपल्याला. आता मी या रेड ज्या वर्ड्सच्या खाली रेड अंडरलाईन केलेली आहे त्याला मी क्लिक केल्यानंतर, लेफ्ट क्लिक केल्यानंतर लगेच इथं सांगत आहे ग्रामर मिस्टेक काय झालेली आहे. अ मीटर टू मेजर द पोटेन्शियल, द वर्ड पाहिजे त्यावेळेस मी या द पोटेन्शियल याला क्लिक करेन, त्यावेळेला ते करेक्ट करून ॲटोमॅटिक त्यामध्ये दाखवेल. त्याला आपण आहे तसं कॉपी पेस्ट करू शकतो. त्याच पद्धतीने मी सगळ्या याला करेक्ट करतो. ते बघा, द ॲसिडिक अँड ॲसिडिक हे बरोबर आहे जास्त. त्यानंतर इथं पी एच मीटरची जागी अ पी एच मीटर, डिफरन्स जागी द डिफरन्स, रेफरन्स जागी इथं द रेफरन्स वर अ रेफरन्स असं असायला पाहिजे. किंवा कॉन्स्टंट इथं जे लिहिलेलं आहे तिथं अ कॉन्स्टंट असं करायचं आहे आणि पूर्ण वाक्य चेंज करण्यासाठी आलेलं आहे. पहा, तर पी एच इज ऑलवेज मेजर्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, याला मी क्लिक करेन आणि रिअरेंज करेन सेंटेन्स, म्हणजे ग्रामरली तुमचं सेंटेन्स रिअरेंज सुद्धा करून देतं. इन अ गिव्हन अशा पद्धतीने इथं करायचं आहे. व्हाईल इथं कॉमा पाहिजे. आता तुमचं कम्प्लीट फुल्ली करेक्टेड हा जो काही डेटा तयार झालेला आहे तुम्ही आहे तसं तो कॉपी करू शकता आणि पुन्हा एकदा इथं पेस्ट करू शकता. म्हणजे जे काही वर्ड डॉक्युमेंट आहे त्याच्या जागी तुम्ही याला पेस्ट करू शकता. ओके, तर एवढं इझी आहे ग्रामरली हे वापरणं आणि खूपच महत्त्वाचं असणारं असं हे फीचर. तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या नवीन येणाऱ्या पुढच्या कोर्समध्ये आपण हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. खरं तर हे पेड व्हर्जन आहे माझं, परंतु तुमच्यासाठी मी ही सवलत उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर पुढचं खूपच इंटरेस्टिंग असं आहे क्विलबोट हे जे आहे एका रोबोटसारखं किंवा आपण म्हणूया एका आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं काम करतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेस नाव या बटनला क्लिक कराल त्यावेळेला अशा पद्धतीनं हे क्विलबोटचं इंटरफेस ओपन होईल. मग तुमचा जो काही ड्राफ्टिंग असेल तुमचं त्याला फॉर्मल करायचं आहे, सिम्पल करायचं आहे, क्रिएटिव्ह करायचं आहे किंवा त्याला वाढवायचं आहे, छोटं असेल तर त्याला एक्सपांड करायचं आहे, मोठं असेल तर त्याला शॉर्ट करायचं आहे, म्हणजे शॉर्टन करायचं आहे, तेही तुम्ही यामध्ये करू शकता. यामध्ये डाव्या बाजूला पहा पॅराफ्रेझर, ग्रामर चेकर, प्लॅगरिझम चेकरसुद्धा आहे.
म्हणजे तुमचं इंटरनेटवरचं, सपोज तुम्ही मी हे घेतलं थ्रिप्स असं घेतलेलं आहे, ओके, हे विकिपीडियाचा डेटा, याला मी आहे तसा कॉपी केला आणि इथं मी पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर याला समजा मला शॉर्ट करायचं आहे, तर सिम्पली मी या शॉर्टन याला क्लिक करेन आणि समजा मला पॅराफ्रेझिंग करायचं, तर पॅराफ्रेझरला इथं मी क्लिक केलेलं आहे. पॅराफ्रेझरला क्लिक केल्यानंतर हे रिअरेंज करेल, हे सेंटेन्सचं पूर्णपणे स्पीन रिरायटिंग करेल आणि तुम्हाला कम्प्लिटली नॉन प्लेगराइज्ड डेटा किंवा कॉन्टेंट तुम्हाला क्षणार्धात करून देणार आहे, जेणेकरून तुमचं प्लेगरिझम म्हणजे जे कॉपीराईट जे असेल त्यापासून तुम्ही वाचू शकता. हे पहा, या पद्धतीने यांनी रिफ्रेज केलेलं आहे. याला एक्सपांड करायचं असेल तर तुम्ही एक्सपांड बटनला क्लिक करू शकता. हे एक्सपांड झालं म्हणजे हे 83 वर्डचा आपला ओरिजिनल ड्राफ्ट होता, तो आता 118 वर्डचा झालेला आहे. शॉर्ट करायचा असेल तर शॉर्ट करू शकता. इथं 83 वर्डचा होता तर इथं 44 वर्ड्समध्ये या पूर्ण माहिती यामधील लूज न होऊ देता, यातील थीम लूज न होऊ देता हे शॉर्ट केलेलं आहे. पहा डेटा, यालाच तुम्हाला जास्त सिम्प्लिफाय करायचं आहे तर सिम्पल करू शकता. लँग्वेज तुम्हाला थोडीशी क्रिएटिव्ह करायची आहे, पहा इथं मायन्यूट म्हटलेलं आहे, इथं स्मॉल थीन असं म्हटलेलं आहे. तर मायन्यूटच्या जागी हा जो सायंटिफिक वर्ड आहे तो अजून सिम्पलमध्ये यामध्ये करण्यात आलेला आहे. क्रिएटिव्ह करायचं असेल, थोडंसं रायटिंग रायटर जर तुम्ही असाल तर तुम्ही याच डेटाला क्रिएटिव्हसुद्धा करू शकता. या पद्धतीने पहा इथं द टिनिएस्ट ऑफ ऑल इन्सेक्ट्स असं म्हटलेलं आहे इथं, आर मायन्यूट जसं म्हटलेलं आहे तसं इथं टायनिएस्ट असा शब्द यामध्ये आलेला आहे. सो इट इज मोर क्रिएटिव्ह आणि थोडेसे वर्ड्स वेगळे वापरलेले आहेत यामध्ये. तर बघा, यामध्ये फॉर्मल लँग्वेज पाहिजे, सेम डेटाचं फॉर्मल लँग्वेज तुम्ही करू शकता. म्हणजे पॅराफ्रेझिंगमध्ये अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही ग्रामर, यामध्येही ग्रामर चेक करू शकता. तुमचं जे काही टेक्स्ट असेल ते इथं पेस्ट करा आणि तुम्हाला जे आहे इथं बघा, हा डेटा इंटरनेटवरचा असल्यामुळे फक्त एकच एरर यामध्ये आलेला आहे, वीकली, ओनली वीकली असं म्हटलेलं आहे. तर आपण फिक्स करू शकतो ऑल एरर्स आणि हे पूर्ण एरर्स, इथं जे काही स्पेसिंग प्रॉब्लेम वगैरे होता तो सगळा रिकवर झालेला आहे. त्यानंतर प्लेगरिझम चेकर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा कॉपीराइटेड मटेरियल नॉन कॉपीराइट करून मिळेल तुम्हाला. समराईज करायचा आहे सेम डेटा, तर तो तुम्हाला काय करू शकता, तुम्ही समराईज याचं समरी, याचं सिनॉप्सिस सुद्धा तुम्ही देऊ शकता. इथं समराईज बटन इथं तुम्ही क्लिक करा आणि तुमचं बघा, हा जो काही 83 वर्ड्स होते ते 43 वर्ड्समध्ये इथं समराईज करून किंवा सारांश स्वरूपात इथं उपलब्ध आपल्याला झालेलं आहे. किंवा सायटेशन जनरेटर किंवा को रायटर, तुम्हाला रिसर्च पेपर तुम्हाला एखादा लिहायचा आहे आणि तुम्हाला को ऑथर त्याचा व्हायचा आहे, तर जसं तुम्ही करू शकता. इथं बघा, येस, रिसर्च पेपरचा MLA स्टाईलचा किंवा APA स्टाईलचा एक आपण म्हणूया ड्राफ्ट यामध्ये दिलेला आहे किंवा एक टेम्पलेट दिलेला आहे, आणि त्याला तुम्ही फक्त रिप्लेस करून, टेक्स्ट रिप्लेस करून हे जे काही स्टाईल्स असतात वेगवेगळ्या रिसर्च पेपरच्या, त्या तुम्ही इथं तयार करू शकता. तर मी इथं बॅग घेतो आणि त्यानंतर APA स्टाईल ही एक महत्त्वाची, म्हणजे जास्त करून आपण APA स्टाईल वापरतो, तर तेही तुम्ही यामध्ये वापरू शकता. म्हणजे ह्या फुल टायटल ऑफ पेपर इन टायटल केस इथं कसं लिहायचं आहे वगैरे तेही सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑथर्स नोट आहे, ॲबस्ट्रॅक्ट असेल आणि बाकीचे जे हेडिंग्स आहेत, रिझल्ट्स, डिस्कशन, फुटनोट्स, रेफरन्सेस, सेम APA स्टाईलचा जो रिसर्च पेपर आहे तो तुम्ही यामध्ये क्रिएट करू शकता, रिक्रिएट करू शकता, को ऑथर याला देऊ शकता. या पद्धतीनं क्विलबोट हे खास करून सायंटिस्ट, संशोधकांसाठी, शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, हे जे ग्रामरली आणि क्विलबोट आहे, हे याचं मेंबरशिप किंवा याचं पेड व्हर्जन मी घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी, जसं मी सांगितलं की नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमसुद्धा आहे, स्क्रिप्ट म्हणजे कोणतंही पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचे इन व्हिडिओ तर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ एडिटिंगचं घेणार आहे. पिक्स आर्टचा व्हिडिओसुद्धा आपला नक्कीच उद्या परवा येणार आहे. डिझाईन्स AIचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला टाकलेला आहे की कशा पद्धतीनं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ते करू शकतो. आणि फ्रीमधले जे काही रिसोर्सेस आहेत ते यामध्ये तुम्ही लव पिक नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते मध्ये वापरू शकता. क्रिएटिव्ह तुम्ही पर्सन असाल तर क्रिएटिव्ह फॅब्रिका हे तुम्हाला खूपच चांगला एक डेस्टिनेशन टूल आहे. हे सर्वांचा जो आहे अभ्यास आपण आपल्या पुढच्या कोर्समध्ये करणार आहोत. 9 डिसेंबरपासून हा कोर्स सुरू होणार आहे, त्याची अनाउन्समेंट 1 ते 2 दिवसातच केली जाणार आहे. आपण सर्वांनी या कोर्सला ॲडमिशन घेऊन या सर्व ॲप्लिकेशनचा, टूलचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी प्राध्यापक मुबीन शेख आपण सर्वांनी घेतो. धन्यवाद, भेटूच.